असं नाही की रेडिओ सहजच ऐकत राहूया, चला काही चांगलं ऐकूया। मित्रांनो, आजकालची पिढी तिला काही शिकवावं नाही लागत, ती अनुकरणातून शिकत असते। नमस्कार, 90.4 ग्रीन एफ एम वर मी आहे प्रतिमा। चला काही चांगलं ऐकूयात। एकदा एक वडील आपल्या मुलाला म्हणतात, बी केअरफुल व्हेअर यू वॉक, अर्थात या जगात पाऊल ठेवताना सांभाळून पाऊल ठेव, हे जग खूप धोक्याचं आहे। त्यांचं म्हणणं पण बरोबर होतं, पण हे ऐकून मुलगा काय उत्तर देतो माहितीये? तो म्हणतो, डॅड यू बी केअरफुल, आय वॉक इन युअर फुटस्टेप्स, अर्थात बाबा तुम्ही सांभाळून पाऊल ठेवा, कारण तुमच्या पावलावर पाऊल ठेवून मी चालणार आहे। बरोबरच आहे त्याचं। आजकालची पिढी ही अनुकरणातून शिकत असते, त्यामुळं जेव्हा आपली मुलं चांगलं वागावीत असं आपल्याला वाटत असतं, तेव्हा आधी आपण चांगलं वागलं पाहिजे, नाही का? शिव्या देणं हे चुकीचं आहे असं आपण त्यांना सांगतो, पण आपणच जर शिव्या देत असू तर अर्थातच ती तशीच करणार। सो त्यांच्या आचारात विचारात चांगुलपणा यावा असं तुम्हाला वाटत असेल, तर पहिल्यांदा तो चांगुलपणा तुमच्या आचारात आणि विचारात येऊ द्या। जगायचं तर असं जगा की लोकांनी तुमच्याकडे बघून जगायला शिकलं पाहिजे। आणि लक्षात घ्या, जर तुम्ही काही चांगलं ऐकत आहात तर निश्चितच ग्रीन एफ एम ऐकत आहात। पुन्हा भेटूयात एका नव्या गोष्टीसह, तोपर्यंत नमस्कार। चला काही चांगलं ऐकूया।